सातारा जिल्ह्यातील कास पठाराला पश्चिम घाटी म्हणून ओळखला जाता। या पठारावरती ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान रंगीबेरंगी फुले येतात। नैसर्गिक विविधतेने नटलेल्या या पठाराचा समावेश हा जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे। यंदा चांगला पाऊस झाल्याने इथली फुलं आता फुलू लागली आहेत, मात्र लॉकडाऊनमुळे पर्यटक नसल्याने स्थानिक व्यापारी अडचणीत आलेले आहेत। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। म्हणजे हे 2012 पासून इसको या जनगणनेच्या ह्याच्यात गणलेलं आहे एक ठिकाण म्हणजे कास पठार। तर आपण चल पाहूयात की या पठारावरती कोणकोणत्या रंगातले भरलेले फुलांचा आता जो भर यायला लागला आहे त्याचा आपण माहिती घेणार। पहिला, सातारा शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं कास पठार हे 1800 हेक्टर परिसरामध्ये पसरलेलं आहे। या पठारावर बहरलेली विविध रंगांची फुलं पाहण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी गर्दी करतात। यंदा मात्र सर्वत्र कोरोना महामारीनं थैमान घातलंय, त्यामुळे कास पठारावरील फुलं पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी पाठ फिरवली आहे। त्यामुळे इथले हॉटेल व्यावसायिकांसह इतर नागरिकांच्या हातचंही काम गेलंय। लोन काढून आम्ही व्यवसाय चालू केला आहे, आता जवळजवळ 4 महिने पूर्ण बंद आहे। बँकेने हप्त्याला आम्हाला सवलत दिली आहे, पण बँक काही व्याज सोडणार नाही। भले 2 महिने हॉटेल चालू झालं तर ते हप्ता तर भरायला लागणार, ही पुरत्या मोठी आर्थिक अडचण आहे। आज लोकांना जवळजवळ काम स्टाफला जेवण देणंसुद्धा अवघड आहे, अशी परिस्थिती आहे आता सध्या। पावसामुळे कास पठारावरील कुमुदिनी तलाव काठोकाठ भरलाय। या तलावात कमळाची फुलंही उमलली आहेत, त्यामुळे सध्या हा तलाव अतिशय विलोभनीय असा दिसतोय। इथे हे कुमुदिनी तळ आहे, तर त्याच्यामध्ये कुमुदिनी म्हणजे कमळाची फुलं येतात, त्यामुळे त्याला कुमुदिनी लेक असं नाव दिलेलं आहे। ते फुले ह्या वर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे पाणी तळ्यामध्ये साचल्यामुळे फुलं लवकर आलेली आहेत, आणि ही फुलं ही ऑक्टोबर महिन्याच्या नंतरच येतात। हे पाणी साचल्यामुळे त्यांना चांगलं वातावरण मिळाल्यामुळे हे फुलं लवकर आलेले आहेत, आणि ही फुलं सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमललेली असतात। परंतु ह्यावेळेस क्लायमेट चांगलं मिळाल्यामुळे ती 2 ते 3 वाजेपर्यंत उमललेली राहतात। ह्या कासपठारावरती 250 प्रजातीची फुलं आहेत, परंतु आत्ता एक चवर गेंद धनगर फेटा, पुन्हा दीपकाळी व आता मिकी माउस पण यायला लागलेले आहेत, असे 4-5 प्रकारची फुलं आलेली आहेत आत्ता। कास पठाराचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलाय, त्यामुळे 2012 नंतर इथे येणाऱ्या अभ्यासकांचीही संख्या वाढली आहे। त्यातनं इथल्या नागरिकांना चांगला रोजगारही मिळतोय। आता पर्यटक येत आहेत, ते बोलत आहेत की आम्हाला आतमध्ये सोडा असे जसे, पण आता कसं आहे करोनाच्या आजारामुळे आम्ही कुणाला आतमध्ये सोडू शकत नाही किंवा फुलं पाहण्यासाठी संधी देऊ शकत नाही। इथल्या कासारवाडी गावात असलेल्या देवी मंदिरामुळे या भागाला कास पठार असं नाव पडलंय। जैवविविधतेनं नटलेल्या या भागाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी वन विभाग आणि निसर्गप्रेमी संस्थांनी पुढाकार घेतलाय। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कुंपण करण्यात आलंय, मात्र कोरोनामुळे सध्या पर्यटकांवरती मात्र बंदी घालण्यात आली आहे। पाहिलं तर माझ्या पाठीमागे पाहू शकता की या ठिकाणी पांढरी निळे रंगाच्या विविध रंगांनी या ठिकाणी या पठारावरती विविध रंगांची फुलं या ठिकाणी आता सध्या आपल्या या पठारावर येऊ लागली आहेत। जसं की सातारा शहराला हा पठार कास पठार म्हणून पर्यटन स्थळाची ओळख असून या फुलांच्यामुळेच ओळख आहे। या ठिकाणी पाहायला गेलं सातारा शहरापासून हा पठार 10 ते 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पठारावरला युनेस्कोची मान्यता प्राप्त झाली आहे। याचं कारण असं की या पठारावरती येणाऱ्या फुलांमुळे या कास पठारा कास पुष्प पठार अशी ओळख मिळाल्याचं आपल्या समोर सोनवणे एम न्यूजसाठी सातारा।